नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो आज तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे यांच्या आगामी मोहिनी या कथासंग्रहातली सत्यकथा पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ऐकूयात गीताराम नरवडे लिखित थरकाप माघ महिन्यातला सुगीचा मोसम भरात आला होता शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती रानोमाळ शेतकरी सुगीत मग्न झालेले होते भल्लरीचे सूर शिवारभर घुमत होते घे घे म्हणता शेतीतली ज्वारीची पिकं आकाशीच्या रूपानं आडवी पडत होती कधी नव्हे ते शिवारभर पाखरांचं झगार उठत होतं एखाद्या शेतात पाखरांचं टोळकं उतरलं की मोत्यावाणी भरलेल्या ज्वारीच्या कणसांच्या पिश्या करत होत त्यामुळे आडव्या पडलेल्या ज्वारीची काटणी करण्याची घाई केली जात होती नुकतीच उनं अटकायला लागली होती उभ्या ज्वारीच्या पिकात कोंदटल्या हवेमुळे अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या झाडाच्या सावलीला लेकुरवाळी बाई आपल्या बछड्याला झोपी लावून ज्वारीच्या पाथावर तुटून पडत होती पाथ चालू असतानाही ती मागे वळून ते उठलंय का हे बघत होती घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्ला पाशी असं तिचं कामात असूनही लहानग्याकडे लक्ष लागत होतं वाऱ्याची एखादी झुळूक आल्यास वार्धक्याकडे झुकलेलं ज्वारीचं पीक म्हातारवय झालेल्या माणसाचं मुंडकं धडावर हालत राहावं तसं हालत होत वाळलेली ज्वारीची पानं हेलकावण्यानं एकमेकांना घासत होती त्यातून खळखळणाऱ्या टाळांचा आवाज काढत होती जणू अंतसमयी परोपकारासाठी भजन गात होते दिवस मावळतीला गेला शेतातली माणसं घराच्या ओढीनं गावाकडं परतायला लागली लेकूरवाळ्या बाया डोक्यावर पाटी आणि पाटकोळी मुलं बांधून घराकडे निघाल्या झावळी पडायला रानोमाळ पांगलेलं गाव वेशीच्या आत शिरलं जनावरांनी गोठ्यात आपापल्या जागा काबीज केल्या पाहता पाहता अंधारानं विश्वाचा ताबा घ्यायला सुरुवात केली रात्र वाढायला ला लागली अधूनमधून शेरडांची ब्या ब्या त्या कुत्र्याचा भूभू आवाज ऐकू यायला लागला माघ महिन्याची शुद्ध एकादशी वातावरणातला गारठा अंगाला झोंबायला लागला अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गारठ्याने जोर धरला होता आकाश धुतल्या तांदळासारखं स्वच्छ होत एकादशीचा चंद्र स्वतःच्याच प्रकाशात सृष्टी सौंदर्य न्याहाळू लागला सृष्टीला मोहित करू लागला आकाशात टिपूर चांदणे आनंदानं बेहोश होऊन चमकायला लागल्या प्राजक्ताच्या फुलांचा झाडाखाली सडा पडावा तसा चांदण्यांचा सडा आकाशभर पडला होता अचानक गावच्या मारुती मंदिराच्या कळसावर बसवलेल्या करण्यातनं कुठल्या तरी कीर्तनकाराचे कीर्तनाचे ध्वनी सुरू झाले नुकत्याच काही दिवसांपूर्वी टाकळी खादगावचा मारुती नवसाला पावला म्हणून एका भाविकानं त्याच्या खुशीनं लाऊडस्पीकर दिला होता तेव्हापासून रोज पहाटे भावगीत अभंग गवळणी अथवा कीर्तनाच्या ध्वनीफीती लावल्या जायच्या तशी आज ही कीर्तनाची ध्वनिफीत लावली गेली आज एकादशी निमित्त मंदिरात भजन होणार याची जाणीव संपूर्ण गावासहित भजनी मंडळाला झाली दिवसभर कामानं थकल्या भागलेल्या जीवातले काही मानसिक समाधानासाठी भजनात तल्लीन होत असत त्यात त्यांना आनंद मिळे दिवसभरातील केलेल्या कामाचा विसरपडे थकवा निघून जाईल रात्र वाढायला लागली ला तसा पौर्णिमेकडे वाटचाल करणारा चंद्र अधिकच खुलायला लागला ला। धो धो अखंड वाहणाऱ्या नदीप्रमाणे वाहतुकीनं वाहणारा नगरकल्याण रस्ता काहीसा थंड व्हायला लागला त्यावरची रहदारी काहीशी पातळ झाली कामामुळे थकलेल्या माणसांनी अंथरुण टाकून जमिनीवर विसावण्याची तयारी सुरू केली जेवण आटोपून एक एक भजनी पिवळासारखा मारुती मंदिराच्या पायरीवर गोळा व्हायला लागला पायरीवर बसता बसता शेत सुगीच्या गप्पा चालू झाल्या भजनाला उशीर होतो हे बघून थोड्याच वेळात करण्यातनं येणारा ध्वनिफीतीचा आवाज बंद झाला आणि त्याची जागा सूचनेनं घेतली आता थोड्याच वेळात भजनाला सुरुवात होणारे तरी भजनी मंडळातले मोहनराव शिंदे गीताराम नरवडे मारुती मिस्तरी मिठू टेलर बाबाजी तमनर यांनी ताबडतोब मंदिराकडे यावं शिवाजी आचार्य मारुती देवस्थानचा पुजारी बोलत होता रामचंद्र गुरुवाचा तो मोठा मुलगा सध्या पूजा आरचेचं काम तो करतो टाकळीच्या मारुती जागृत देवस्थान रामचंद्र गुरुवाच्या निधनानंतर शिवाजी आणि संभाजी ही त्याची दोन मुलं आता देवस्थानाचं काम बघत होती सूचना संपताच पेटीच्या सुरावर पखवाज लावण्याचा आवाज कानावर आला दिवसभर सुगीचं काम करून मी थकलो होतो शेतावरून येताना तसा उशीरच झाला होता त्यामुळे स्वयंपाकही आज उशिराच झाला खरं म्हटलं तर थकव्यामुळे आज भजनाला जाऊ नये असं क्षणभर वाटलं पण भजनाची ओढ स्वस्त बसू दे ना कुठल्याही गोष्टीचं व्यसन असलेल्या माणसाला त्या गोष्टीकडे माणूस ओढला जातो तसंच मलाही झालं मी घाईघाईनं जेवण आटपलं ताट पुढं सरकवलं मी उठणार तोच पत्नी शकून त्याला म्हणाली कुठं भजनाला निघाले का हा आज एखादस ये देवळात देवळात बैजेने घडीभर जाऊन येतो तसं ती म्हणाली आव दिवसभर राखी सावा निजावारी उपसली दमलोत पाडावा भजना आता भजनाचं नेठ हे काय रातभर जागल्यावर पाथाला झेल खाऊ का तशी तिची समजूत काढत मी म्हणालो अगं आता एका तासात येतो लय येळ नाही थांबणार मी मला माहिती ना तुमचं एका तासात येणं ना। काय नाद भरलाय कुरकुरतच तिने नापसंती व्यक्त केली तसा मी म्हणालो अरे तू जेवून घे भांडे कोंडे घासून घे तवर मी आलोच अगा सगळेच दमले आहेत जादा येळ कोणी थांबणारच था नाही तशी ती फणकार यांना म्हणाली वय जादा येळ नाही थांबणार त्यांना नाहीत का आपल्याला दिवसभर ज्या उपसावा उपसावं लागती ते काय मोकलटी के आणि कौठ के हे उघ काही बी बोलू नको मी आत्ता येतो म्हणलंय ना तू तुझं आवरण झोप मी असं म्हणताच ती तावत आवत म्हणाली माणूस थकून गेलेला असतं ऐन डोळा लागायचा टाईम का हा का मारतान झोप मोड झाली का झोपच येत नाही आजच्याला मी दारच नाही उघडणार आपल्या बायकोचं हे नेहमीचं रडगाणं म्हणून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी उठलो आणि माझे पाय मंदिराच्या दिशेनं चालायला लागले रात्रीचे दहा वाजले भजनाला सुरुवात झाली प्रत्येक जण नंबरप्रमाणे अभंग म्हणत होता भजन रंगात आलं देहभान विसरून सगळे भजनात दंग झाले दिवसभराचा क्षीण कुठल्या कुठे पळून गेला आता माझ्यावर अभंग म्हणायचा नंबर आला मला थोडंफार हार्मोनियम वाजवण्याचं ज्ञान प्रल्हाद उर्फ मिठू वेताळ यांच्याकडून मिळालं होतं दोन तीन अभंगांचे स्वर माहिती झाले होते त्यामुळे तेच तेच अभंग मी म्हणायचो त्याच अभंगांच्या चाली पेटीवर वाजवायचो आज मात्र नवीनच चालीचा अभंग म्हणून वाजवावा असं मनात घोळत होतं प्रल्हाद वेतळानं त्याच्या पुढ्यातली हार्मोनियमची पेटी माझ्या पोड्यात सरकवली आणि बाजूला सरकला एवढ्याच शिवाजी आचार्यनं चहा आल्याची सूचना केली भजन म्हटलं ना की एक वेळ तरी चहा ठरलेला चहाच्या गोडीनं भजनाची गोडी वाढत जाते मग सगळी मंडळी चहाची वाट बघायला लागली पहिला चहा मला मिळाला कारण चहा पिऊन झाला की मला अभंग वाजवून म्हणायचा होता आधाशासारखा चहाचा कप तोंडाला लावला फुरका मारल्याबरोबर गरम चहाने चर्र करत जीभच भाजली अखेर फुंकून फुंकून सगळा चहा घशाखाली उतरवला चहामुळे जरा तरतरी आली चहाचा कप परत केला आणि म्हणायच्या नवीन अभंगाची चाल पेटीवर बोर्ड टाकून घोळायला लागलो ला ला। बसलेल्या भजनांमध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या काहीनी बिड्या शिलघावल्या काहीनी तंबाखूचे बोकणे भरले तेवढ्यात ना ना मंदिराबाहेरून आवाज कानावर आला पेटीचा भाता हलवणारा थांबला पेटीवर थरथरणारी उजव्या हाताची बोट थबकली वाजणारे सूर बंद झाले क्षणभर मंदिरात शांतता पसरली माझी नजर आवाजाच्या दिशेनं वळली मंदिराबाहेर ग्रीलच्या जाळीतून डोकावून बघितलं मंदिराबाहेर खालच्या पायरीवर पुतण्या मोहन उभा होता त्याला आम्ही आवडीनं भावड्या म्हणतो तो दृष्टीला पाडताच मी पेटीवरनं उठलो एवढ्या रात्री तो घाईघाईत का आला याचा विचार करत त्याच्या जवळ जाऊन पोचलो प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं तर तो म्हणाला कुपाला फोन लावायचा आहे भागाजी खरमण याचा नंबर आहे ना मी छातीवरील वरच्या खिशात हात घालत त्याला विचारलं का का बरं का तसा उतरल्या चेहऱ्यानं घाबऱ्या आवाजात तो म्हणाला जखणगावच्या शिवाला ऍक्सिडेंट झालाय लाल सुझुकी लाल डिक्की भी आहे तिला गोरा पान उंचीला माणूस तिथं पाडलाय त्याला लय मार आहे साऱ्या डांबरीवर रागात सांडलय आत्ताच दादा घरी सांगायला आला होता आपल्या कोपाच्या आखीचा सुबड्या घरी आहे का त्याची चौकशी करायची म्हणून फोन लावून बघा जरा भावडेचा शब्द कट्यारीसारखा काळजात घुसला माझा थरका पोडाला माझ्या अंगात कापरं भरलं काळजाचे ठोके आपोआप वाढले डोळ्यांसमोर काजवे चमकायला लागले उभ्या जागी पाय लटपटायला लागले डोकं सुन्न झालं मला थंडीत सुद्धा दरदरून घाम फुटला खिशातून काढलेली फोनची डायरी आपोआप हातातनं कधी गळून पडली हे माझं मलाही कळलं नाही पावड्या पटकन खाली वाकला अलगद डायरी उचलली पुन्हा माझ्या हातात दिली मी डायरी उचकटायला सुरुवात केली तर मला नेमकं पानच सापडेन असं झालं डोळ्याला आपोआप अंधारे आल्या काय करावं तेच कळे ना चोवीस पंचवीस वर्षांचा तरणा बांड सुभाष माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला त्याचा तो हसरा चेहरा आणि मिठ्ठा बोलणं माझ्या नजरेसमोरून हालता हाले ना न पाहताही त्या अपघाताचं चित्र डोळ्यासमोर रंगलं जायला लागलं पानं उचलूनही नंबर सापडत नाही हे बघून भावड्यानं डायरी माझ्या हातातून घेतली नंबर शोधून काढला सात एक सहा तीन पाच जवळच उघडा असलेल्या सखाराम कंडक्टरच्या दुकानात शिरलो सुभाष खरमाळे हा माझा भातचा धाकटी बहीण विठाबाईचा थोरला मुलगा त्याचा बाप लक्ष्मण काहीस भोळसर पांघरून घरची परिस्थिती बेताची संजय आणि बाप्पू ही सुभाषची दोन लहान भावंड शाळेत जाणारी हा जेमतेम नववी पास झालेला शाळेत डोकं चालत नाही म्हणून घरची शेती करायला लागला शाळा सोडल्यानंतर चार पाच गायी खरेदी करून दुधाचा व्यवसाय सुरू केला होता दूध वाहण्यासाठी वाहनाची नितांत गरज म्हणून त्याचा आजोबा शंकर भाऊ यांच्याशी विचारविनिमय करून बऱ्यापैकी असणारी आडजुनी सुझुकी मोटरसायकल खरेदी केली होती गाडी घेऊन तो दोन तीन वेळेला टाकळीला भेटायला आला होता आता त्याच्या लग्नाचा विचार सुरू झाला होता एवढा कामाचा गाडा एकट्या विठाबाईला ओढणं जड जात होतं हाताखाली हातखोरणं असावं म्हणून सुभाषसाठी मुलगी पायचा लाकडा तिने माझ्या मागे लागला होता योग्य स्थळाच्या आम्ही शोधात होतो तो ती लाल रंगाची गाडी घेऊन दोन तीन वेळेला माझ्याकडे टाकळीला आल्याचं पुतण्यानं पाहिलं होतं त्या सुझुकी गाडीचा रंग लालच होता डिक्की सुद्धा लाल रंगाची होती पुतण्यानं मला गाडीचं आणि पडलेल्या व्यक्तीचं वर्णन सांगितलं ते सुभाषशी तंतोतंत जुळत होतं त्यामुळे माझा धीर सुटत चालला होता उभ्या जागे मी घामानं भिजलो होतो घाई घाई कंडक्टरच्या दुकानातल्या फोनचा रिसिव्हर उचलला पुतण्यानं शोधून काढलेला सात एक सात तीन पाच या नंबरची बटणं दाबायला लागलो परंतु फोन लागे ना नंतर माझ्या लक्षात आलं की मी फक्त भागाजी खरमाळेचा नंबर लावत होतो तालुक्याचा कोड नंबर विसरलो होतो मग पुन्हा पारनेर तालुक्याचा कोड नंबर दाबला आणि फोन लावला थोड्याच वेळात तिकडची बेल ऐकू आली बराच वेळ बेल वाजली परंतु कुणीही फोन न उचलल्यानं बेल आपोआप बंद झाली एवढ्याच सखाराम कंडक्टर म्हणाले अरे गीताराम आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत सगळे झोपले असतील कुणी जाग नसन फोन सकाळी लाव ना तरी मी त्याला उत्तर न देता रिडायलचं बटन दाबून पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करायला लागलो शेवटी फोन लागत नाही असं बघून निराश झालो आता आपण स्वतः घटनास्थळी स्वतः जावं आणि खात्री करावी असा विचार करायला लागलो पण तिथे जायचं धाडच काही होत नव्हतं घटनास्थळी गेल्यावर तिथलं दृश्य बघवेल का याचा विचार करायला लागलो घराकडे जाऊन पाहावं ज्या दादानं म्हणजे लहान्या पुतण्यानं निरोप आणला त्याच्याशी आधी चर्चा करावी आणि मग घटनास्थळी जावं असं मनातल्या मनात म्हणत घरचा रस्ता चालायला लागलो घराकडे टाकलेली पावलं जड झाली होती काही केल्या पाऊल उचले ना आपल्याला हृदयविकाराचा झटका येतोय असं वाटायला लागलं मंदिरातील प्रत्येक भजनी आम्हा दोघांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहायला लागले मोहन शिंदेनी ग्रीलच्या नळीतून डोकावत मला हाक मारली अरे गीताराम काय भानगड काय मी मात्र त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याच्या मनस्थितीत नव्हतो मला घर जवळ करण्याची घाई झाली होती मी तसाच मिलिट्रीमधल्या जवानासारखा नाकासमोर बघत घराकडे आलो घरी येत असताना रस्त्याकडे बघितलं तर माणसांच्या झुंडीच्या झुंडी घटनास्थळाकडे धाव घेत होत्या प्रत्येकाच्या तोंडी त्या अपघाताचाच विषय चर्चेला जात होता अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होतं प्रत्येक जण एकमेकांना विचारत होतं पण कोणालाही ओळख पटत नव्हती पण सगळे हळहळत होते त्यांची हळहळ ऐकून माझ्या काळजाचं पाणी पाणी होत होतं विचारांच्या गांधीलमाशी काळजाला डंख मारत होत्या नको नको त्या विचारांनी डोक्यात थैमान घातलं होतं एकदाचा आम्ही घरासमोरच्या पटांगणात येऊन दाखल झालो तेव्हा पत्नी शकुंतला मोठा भाऊ बाळासाहेब वहिनी भीमाबाई आणि लहान पुतण्या दादासाहेब चौघेजण एकत्र बसलेले होते प्रत्येकाचे चेहरे सुतकी बनलेले होते चातक पक्षाप्रमाणे सगळेजण माझीच वाट बघत होते त्यांचे माझ्या वाटेकडे डोळे लागले होते ते आपसात दबके आणि खोल आवाजात बोलत होते अपघातग्रस्त व्यक्ती सुभाषच आहे हे ते खात्रीशीर सांगू शकत नव्हते पण फक्त तर्क बांधत होते फक्त अंदाज बांधत होते आणि त्यावरून आमच्या घरावर शोककळा पसरलेली होती त्यांना बघताच मलाही भडबडून आलं पण आपणच जर रडायला लागलो तर या सगळ्यांना आवरणं आपल्याला कठीण जाईल हे माहिती होतं म्हणून आलेला हुंदका मी कंठातच दाबला आवंडा गेळ त्यांची नजर चुकवत तसाच घरात शिरलो घरामध्ये आई शांत झोपली होती तिला कशाचीच कशा कल्पना नव्हती ती पूर्णपणे निद्रा देवतेच्या आधीन झाली होती एक वार तिच्याकडे बघितलं आणि मनात विचार करायला लागलो की बरं झालं ती झोपली आहे कारण ती जागी असती आणि ही वार्ता तिच्या कानावर गेली असती तर घरात गोंधळ झाला असता घरात पुन्हा साईराज पतसंस्थेची आळवणी परिसर फोन डायरी शोधली आणि दुसरा जवळचा एखादा नंबर शोधायला लागलो त्यांच्या वस्तीजवळील दुसरा वसंत सालके यांचा माझ्या ओळखीचा नंबर मिळाला आधी या नंबरवर शोध करावा या विचारानं पुन्हा सखाराम कंडक्टरचं दुकान गाठलं पण ते दुकान आता बंद झालं होतं माझी निराशा झाली मनातल्या मनात दातखाड्या खाल्ल्या पुन्हा मनाची समजूत काढत म्हणालो त्यांनी तरी किती वेळ जागा राहायचं तिथून चौकात आलो आणि एक प्रयत्न वाय बी शिंदे यांच्या घरून करावा या विचारानं त्यांचं घर गाठलं तिथेही सगळे झोपले होते बंद दारात उभं राहून हाक मारली त्यांच्या धाकट्या मुलानं राजूनं दरवाजा उघडला त्यांनी काही विचारायच्या आत मी फोनवर तुटून पडलो वसंत सालके यांच्या फोन नंबरची बटनं दाबली बेल वाजली फोनचा रिसिव्हर उचलला गेला हॅलो मी संजय बोलतोय समोरनं आवाज आला मी त्याला माझं नाव सांगितलं सुभाष घरी आहे का याची चौकशी करायची विनंती केली तसा तो म्हणाला माझ्या घरापासनं त्याच्या घरी जायला गाडी नाही तुम्ही तिथंच फोन करा एवढं म्हणून त्यांनी फोन बंद करून टाकला त्याच्या घरापासनं सुभाष हाकेच्या अंतरावर राहत होता तरीही त्यांनी टाळाटाळ ताल केली कारण भागाजी खरमाळे आणि वसंत सालके यांचा राजकीय या वाद होता सुभाषनं गावच्या निवडणुकीत भागाजी खरमाळेची साथ केली होती कदाचित त्यामुळे निरोपदेची त्याने टाळाटाळ केली असावी असा मनात विचार केला खूप वाईट वाटलं खरं म्हणजे रात्रीचे बारा वाजून गेले होते अशा अपरात्री त्यांचं सुभाषला हाक मारणं चुकीचं होतं असाही मी नंतर पुन्हा विचार केला पण खूप अस्वस्थ झालो होतो पुन्हा एकदा भागाजी खरमाळेच्या घरी प्रयत्न करावा म्हणून तिथल्या फोनचा नंबर दाबला पुन्हा एकदा बेल वाजली काही क्षणात रिसिवर उचलला गेला हॅलो कोण बोलताय समोरनं आवाज आला फोन उचलल्याचं समाधान वाटलं पण दुसऱ्या क्षणाला काळजाचे ठोके वाढले डोक्यात तरा तरा मुंग्या आल्या जीव मुठीत धरून मी कोण बोलतोय हे सांगण्याऐवजी त्यालाच प्रतिप्रश्न केला आपण कोण बोलताय समोरनं आवाज आला मी मच्छिंद्र खरमाळे बोलतोय आपण कोण मी कापरे आवाजात म्हणालो मी गीतारा मामा अरे सुभाष कुठे आहे त्यांनी माझा घाबरलेला आवाज ओळखला आणि म्हणाला का बरं मा, मा काय झाले नाही आपण घाबरलेले दिसतंय काय झालंय काय त्यावर माझी उत्कंठा अधिकच ताणली गेली मला प्रत्येक क्षण युगासारखा वाटायला लागला त्याला त्याच अवस्थेत विचारलं अरे सुभाष कुठं आहे तेवढं सांग की तसा तो म्हणाला तो आत्ता झोपायला घरी गेला का काय झालंय काय त्याने असं सांगताच माझा जीव भांड्यात पडलाय कंप पाडणारा आवाज जाग्यावर आला दुःखाशिरूची जागा आनंदाश्रूंनी घेतली त्यांना पुसायचं भान सुद्धा मला राहिलं नाही मी त्याला म्हणालो अरे टाकळीच्या अन जखगावच्या शिवाला ॲक्सिडेंट झालाय लाल रंगाची सुजुकी आहे तिला लाल डिक्की आहे उंचेला ग्वरापार माणूस बेशुद्ध पाडल्याचं समजलं त्याला ठोस देणारी गाडी गेली निघून ती व्यक्ती सुभाषसारखी दिसते असं समजलं म्हणून खात्री करण्यासाठी फोन केलाय अहो मामा आता सुभाषला सुझुकी नाही त्यांनी घेतली बॉक्सर गाडी हा तिचं अजून पाशिंग बी नाही झालं बोलू आणू का त्याला नाही नको झोपू दे उद्या सकाळी बघू असं म्हणून मी फोनचा रिसिवर ठेवून दिला तडक घराच्या बाहेर पडलो त्यांच्या पाय उचलले घराकडे निघालो माझ्या शरीरात पुन्हा चैतन्य आलं मनावरचं दडपण कमी झालं काळजाची धडधड थांबली मला समजलेली व्यक्ती सुभाष नव्हता हे समजल्यावर मला हर्ष वायू झाला आता ही बातमी घरी लवकरात लवकर द्यायला हवी म्हणून झरझर पावलं टाकत निघालो चौकात आलो तेव्हा त्यावेळी मंदिरात अभंग चालला होता आता माझी चिंता तुझ नारायणा लक्ष्मी रमणा वासुदेवा तो अभंग एकत्र घरी जात असताना त्या लक्ष्मी रमण भगवंताला सुभाषची चिंता होती म्हणून तो आज या रस्त्यानं आला नाही ने। कारण नेहमीच तो या रस्त्यानं भरधाव वेगात जात असतो क्षणात माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं असंख्य विचारांच्या गांधील काळजाला डसायला लागल्या अपघातग्रस्त झालेली ती व्यक्ती कोण ती अपघातग्रस्त सुझुकी कोणाची त्याच्या घरची मंडळी त्याची वाट बघत असतील का त्याची चिमणी पाखरं त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली असतील का आई वडील पाखरासारखी वाट बघत असतील का त्यांना ही बातमी कळाल्यावर त्यांची काय अवस्था होईल त्यांच्या घरात अचानक रडारड सुरू होईल त्याच्या धर्मपत्नीची काय अवस्था होईल अशा एक ना अनेक विचारांच्या असंख्य इंगळ्या मनाला दंश करायला लागल्या अपघातग्रस्त चित्र न पाहता ते चित्र माझ्या डोळ्यांसमोर मी रंगवायला लागलो रक्ताचा साडा डोळ्यांना दिसायला लागला त्या नुसत्या विचारानं मी सुन्न झालो माझ्या अंगाचा थरकाप उडाला श्रोते हो ही होती गीताराम नरवडे यांची कथा थरका कथा आवडली असेल लाईक करा कमेंट करा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच उत्कंठावर्धक कथेंसह तोपर्यंत नमस्कार मित्रो